नमस्कार लायब्ररी सायन्स सेट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये कर्नाटका सेट म्हणजेच कर्नाटकमध्ये जो सेट एक्झाम झालेली होती त्यातले इलेवन टू ट्वेंटी असे टेन क्वेश्चन्स घेणार आहोत कारण तेच तेच क्वेश्चन हे रिपीट होत असतात नेट एक्झामला म्हणजेच कर्नाटक सेट डब्ल्यू जी सेट असते तामिळनाडू सेट यामध्ये क्वेशनही रिपीट झालेले होत असतात त्यासाठी आपण अशा व्हिडिओमधून आपण असे क्वेश्चन तुमच्याकडे पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल चला फर्स्ट क्वेश्चन पाहूया वेबोमॅट्रिक्स इन्वॉल्व्स द ॲनालिसिस ऑफ तर ता त्याचा आन्सर आहे ए वेब पेज कंटेंट अँड वेब लिंक स्ट्रक्चर्स काय क्वेश्चन होता वेबोमॅट्रिक्स इनवॉल्व द अॅनालिसिस ऑफ आन्सर ए वेब पेज कंटेंट अँड वेबलिंक स्ट्रक्चर्स ज्यांची एक्झाम राहिलेली आहे नेट एक्झामची त्यांनी हे तोंडपाठ करून ठेवा यातले एक तरी क्वेश्चन रिपीट होण्याची शक्यता आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्याचा आन्सर काय होतं ए वेब पेज कंटेंट अँड वेबलिंक स्ट्रक्चर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया कला संपदा डिजिटल लायब्ररी इन असोसिएटेड विथ कला संपदा डिजिटल लायब्ररी इन इज असोसिएटेड विथ तर त्याचा आन्सर होतो सी आय जी एन सी ए आणि त्यांनी काय सांगितले बघा पुन्हा नोट्स पण सांगितलेले आहेत की कला संपदा कला संपदा डिजिटल लायब्ररी रिसोर्स फॉर इंडियन कल्चर हेरिटेज डी एल आर आय सी एच प्रोड प्रोजेक्ट ऑज डेव्हलप बाय आय जी एन सी ए अँड स्पॉन्सर बाय डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री ऑफ क कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम सी आय टी गव्हर्मेंट ऑफ इंडिया बघा ही पण अतिशय महत्त्वाच्या नोट्स आहेत कला संपदा डिजिटल लायब्ररी इज असोसिएटेड विथ त्याचा आन्सर होतं सी आणि ती एक काय आहे डिजिटल लायब्ररी आहे आणि स्पॉन्सर कोण करत आहे डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विच अमंग द इज फ्री ऑडिओ बुक साईट बघा हा तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि खूप वेळा विचारला जातो विच अमंग द फॉलिंग इज फ्री ऑडिओ बुक साईट तर त्याचा आन्सर आहे सी लिब्रिओक्स लिब्रिओक्स ही काय आहे फ्री ऑडिओ बुक साईट आहे त्याच्या नोट्स पण दिलेल्या आहेत त्यांनी लिब्रिओक्स इज यू एस ए बेस्ड फ्री बुक ऑडिओ बुकसाईट इस्टॅब्लिश इन टू थाउजंड फाईव्ह बघा त्यांचं इयर मिळालं अ ग्रुप ऑफ वर्ल्ड वाईल्ड वेंटरेस हू रीड अँड रेकॉर्ड पब्लिक डोमेन टेक्स्ट क्रिएटिंग फ्री पब्लिक डोमेन ऑडिओ बुक्स फॉर डाउनलोड फॉर देअर वेबसाईट याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे ती कधी झालेली आहे लिब्रिओकची आहे दोन हजार पाच साली क्वेश्चन नंबर थर्टीनचा आन्सर काय होतं सी विच अमंग द फॉलोइंग इज फ्री ऑडिओ बुक साईट तर त्याचा आन्सर होतं सी म्हणजेच लिब्रिओक्स आणि हे क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेलं आहे व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे मित्रांनो चला अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा त्याचबरोबर खाली जे घंटीचं बटन आहे ते दाबून ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर्टीन अँड ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस लँग्वेज इज यूज फॉर काय आहे अँड ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस ए पी आय लँग्वेज इन्स यूज फॉर तर त्याचा आन्सर आहे बी ग्राफिकल युजर इंटरफेस ए पी आय ए पी आयमध्ये कोणती लँग्वेज यूज केली जाते ग्राफिकल युजर इंटरफेस ग्राफिकल युजर इंटरफेस इज अ फॉर्म ऑफ यूजर इंटरफेस दॅट अलाउज युजर टू इंटर ॲक्ट विथ इलेक्ट्रॉनिक डिवाईस थ्रू ग्राफिकल आयकॉन्स अँड ऑडिओ इंडिकेटर सच एज प्रायमरी नोटेशन इन्स्टेड ऑफ टेक्स्ट बेस्ड यूजर इंटरफेस टाईप कॉमन लेबल फॉर टेक्स्ट नेव्हिगेशन बघा ह्या नोट्स पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि असा व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहिला असेल की प्रत्येक क्वेश्चनचं त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर क्वेश्चन नंबर फोर्टीनचा आन्सर आहे बी अँड ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस लँग्वेज इज यूज फॉर आन्सर बी ग्राफिकल युजर इंटरफेस नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विच इज नॉट विच इज नॉट अँड इलेक्ट्रॉनिक थिसेस अँड डिझर्टेशन डेटाबेस काय विचारलेलं क्वेश्चन कधी नीट वाचा कोणतीही एक्झाम असेल मित्रांनो आता आता तर जी नेट एक्झाम तुम्ही देणार आहात त्यामध्ये क्वेश्चन हा व्यवस्थित वाचा की क्वेश्चनमध्ये नेमकं विचारलेलं काय काय विचारलं आहे त्यांनी विच इज नॉट अँड इलेक्ट्रॉनिक थीसिस अँड डिझर्टेशन डेटाबेस तर ते काय नाही आहे तर आन्सर आहे सी एन बी सी आर एन बी सी आर हे काय नाही आहे नॉट म्हणजे खालीलपैकी इलेक्ट्रॉनिक थिसिस अँड डिझर्टेशन नाही मग ओ ए ओ ए टी डी डी आणि एन टी एल डी हे तिन्ही काय आहे डिझर्टेशन डेटाबेस आहेत आणि हा नाही आहे असा क्वेश्चन आहे एन सी एन बी ई आर याचा आन्सर काय आहे सी एन बी ई आर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स्टीन द वेब ॲड्रेस दॅट ॲक्ट्स ॲज परमनंट आयडेंटिफायर इज तर त्याचा आन्सर आहे सी पी यू आर एल आणि त्यांनी नोट्स काय दिलेलं आहे पी यू आर एलचा फॉर्म दिलेला आहे परसिस्टंट युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर खूप महत्त्वाचा आहे येऊ शकतो पी यू आर एलचा फॉर्म आहे परसिस्टंट युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर इज अ लोकेशन बेस्ड युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर दॅट इज यूज टू रेट रेट डायरेक्ट टू द लोकेशन ऑफ द रिक्वेस्टेड वेब रिसोर्सेस आणि क्वेश्चन काय होता द वेब ॲड्रेस दॅट ॲक्ट्स ॲज परमनंट आयडेंटिफायर इज पी यू आर यल नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन्टीन द मेंटेनन्स यमी टी एस स्टँडर्ड त्याचा आन्सर आहे ए लायब्ररी ऑफ काँग्रेस लायब्ररी ऑफ काँग्रेस हे काय करतं मेंटेन करतं काय यमी टी एस ये ये सा फुल फुलफॉर्म पण खूप महत्त्वाचा आहे मेटा डेटा इनकोडिंग अँड ट्रान्समिशन स्टँडर्ड फुल फुलफॉर्म काय आहे मेटा डेटा इनकोडिंग अँड ट्रान्समिशन स्टँडर्ड स्ट्रक्चर फॉर इनकोडिंग डिस्क्रिप्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेव अँड स्ट्रक्चरल मेटा डेटा डेव्हलप बाय लायब्ररी ऑफ काँग्रेस क्वेश्चन नंबर सेवन्टीनचा आन्सर काय आहे ए नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर एटीन

इन टू थाउजंड फोर दोन हजार चार साली काय झालं होतं हे साईट यू लाईक हे काय झालं होतं लॉन्च झालेलं होतं क्वेश्चन नंबर एटीनचा आन्सर काय आहे बी बघा हे सर्व नवीन क्वेश्चन्स आहेत त्यामुळे येण्याची शक्यता आहे व्यवस्थित शेटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि पुन्हा पुन्हा वॉच करा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या जे लायब्ररी सायन्सची तयारी करतात त्या सर्वांना तुम्ही शेअर देखील करा रिसर्च गेट इज आन्सर सी अॅकॅडमिक सोशल नेटवर्किंग साईट रिसर्च गेट ही काय आहे एक अॅकॅडमिक सोशल नेटवर्किंग साईट आहे आणि त्यांनी नोट्समध्ये दिलेलं आहे रिसर्च गेट इज युरोपियन कमर्शियल अकॅडमिक सोशल नेटवर्किंग साईट फॉर सायंटिस्ट अँड रिसर्चर इस्टॅब्लिश इन टू थाउजंड एट अँड हेडक्वार्टर्स इन बर्लिन जर्मनी रिसर्च गेटचं स्थापना कधी झालेली आहे कधी लॉन्च झालेलं आहे दोन हजार आठ साली आणि त्यांचं सा हेअर कॉर्टर कुठं आहे बर्लिन जर्मनी येथे आहे नेक्स्ट क्वेश्चन आणि या व्हिडिओमधला शेवटचा क्वेश्चन आणि हा नेट एक्झामला आलेला आधी आलेला क्वेश्चन आहे बघा टेम्पलेट इज अ स्ट्रक्चरल स्पेसिफिकेशन हा पण अतिशय आय एम पी क्वेश्चन आहे मित्रांनो खूप वेळा क्वेश्चन हा रिपीट झालेला आहे टेम्पलेट इज अ स्ट्रक्चरल स्पेसिफिकेशन आता हे आजच्या व्हिडिओमधले आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं के सेटमध्ये जे क्वेशन्स आलेले होते ते आपण पाहिलेले आहेत कारण नेट एक्झाम जर तुम्हाला लवकरात लवकर क्रॅक करायची असेल तर तुम्ही ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मग ते आपल्याच राज्यातले नाही तर इतरही राज्यातले म्हणजे तामिळनाडू सेट कर्नाटक सेट हे देखील तुम्ही ऑल सॉल्व्ह केले पाहिजेत आपण अभ्यास करत असतो मित्रांनो पण नेमकी अभ्यासाची दिशा कशी आहे अभ्यास कोणत्या प्रकारे करायचा कशा प्रकारे करायचा हेच आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे अशा अभ्यास कसा करायचा अभ्यासामध्ये क कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत या सर्वांसाठी आजच तुम्ही आत्ताच जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असेच व्हिडिओ येत राहतील नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद